नमस्कार, आय कॉन्टू मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण टी व्हीमध्ये सर्वीकडे बघतोय की लोकांवर अत्याचार होतोय, सर्व मोठमोठ्या लोक अटकत आहेत, बँकेचे फ्रॉड असतील, जमिनीचे व्यवहार असतील, आता तुमचं राऊत प्रकरण चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये। पण हे सर्व गोलमटोल जे आहे ते आपण मोठमोठ्या न्यूज चॅनलला बघत असतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तेच चालू असतं। मात्र खेड्यापाड्यामध्ये जे आदिवासी समाज आहे त्यांच्यावर देखील यापेक्षा कितीतरी पटीने अत्याचार होत आहेत। या लोकांवर जो अन्याय होतोय त्यातलंच एक प्रकरण पारोळ्यामधील सावरखेडा। सावरखेडा हे जे गाव आहे हे खास करून जास्तीत जास्त इथले लोक जे आहेत ते आदिवासी आहेत, त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह हा मच्छीमारावर अवलंबून आहे। आणि एवढं असूनही यांच्या ताव्यामध्ये असलेला जो तलाव होता तो काही राजकारणी लोकांनी किंवा एक मोठा वरदस्त असलेला व्यक्तीने मागच्या 30-35 वर्षापासून नाहक त्याच्यावर बेकायदेशीर कब्जा केलेला आहे आणि तो कब्जा सोडायला देखील तयार नाही। ॲक्च्युली या पद्धतीचे जे तलाव असतात आणि ज्या ठिकाणी जे मच्छीमार हा व्यवसाय जो केला जातो तो खास करून काही विशिष्ट लोकांसाठी ठेवलेला असतो, त्याच्यामध्ये काही भिल्ल समाजाचे व्यक्ती असतील, पण अदर्स व्यक्तींना त्याचे हक्क नसतात। आणि सदर व्यक्ती जी आहे ती गैर आदिवासी आहे, म्हणजे त्यांनी त्या तलावावर जबरदस्तीने हक्क गाजवलेला आहे आणि तो पण बऱ्याच वर्षापासून, साधारण 30-35 वर्षापासून। तर नेमकं प्रकरण काय आहे आपण त्याच लोकांकडून जाणून घेऊया। नमस्कार सुनील भाऊ, हे जे लोक हे पारवडा तालुक्यातून तुमच्याकडे आलेले आहेत, नेमकं यांचं प्रकरण काय आहे? नमस्कार, मी सुनील गायकवाड, आदिवासी एकता परिषदेचा राज्य संपर्क प्रमुख म्हणून काम करतो। आज ही पारोड्या तालुक्यातील आदिवासी भिल्ल समाजाची मंडळी आदिवासी एकता परिषदेच्या राज्य संपर्क कार्यालयाला आली आणि त्यांनी एक आम्हाला मोठी घटना त्या ठिकाणी जी आपबीती त्यांच्यावर घडली ती सांगितली की त्या ठिकाणी सावरखेडा गाव म्हणून आहे पारोड्या तालुक्यामध्ये, तिथे एक तलाव आहे आणि तो तलाव मत्स्यमार कार्यालय आयुक्त यांच्या नियंत्रणामध्ये आहे आणि तिथे बेकायदेशीर एक संस्थेने कब्जा करून ठेवलेला आहे। परंतु कायदेशीर आपण जर बघितलं तर कायदा असा म्हणतो सहकारी संस्थांचा आणि तलावांचा, तर स्थानिक लोकांना प्राधान्यक्रमाने त्यांना मासेमारी करण्यासाठी शासन देखील अग्रेसर आहे, त्याचा शासन निर्णय देखील आहे। असे असताना देखील त्या तलावावर जेव्हा ही लोक मासेमारी करायला जातात तर तो सोसायटीचा जो चेअरमन आहे चेतन राठोड हा त्यांना मासेमारी करू देत नाही आणि तो सांगतो की हा तलाव मी घेतलेला आहे। परंतु त्याचा 2014 त्याचा तलावाचा जो आपला कालावधी होता तो संपलेला आहे, तरी देखील तो बेकायदेशीर कब्जा त्या ठिकाणी आहे। आणि जी मुळात संस्था आहे ती आदिवासी सहकारी संस्था बोलाने तांडाची ती संस्था आहे आणि ही जो संस्था आहे ही संस्था त्या सावरखेडा गावावरून जवळजवळ 35-36 किलोमीटर अंतरावर आहे, तरी देखील असा बेकायदेशीर कब्जा त्यांनी करून ठेवलेला आहे। कायद्यात जर आपण जर पाहिलं तर असं आहे की 10 किलोमीटरच्या रेंजमध्ये जर ती संस्था असेल किंवा त्या तलावावर जी संस्था नियोजित स्थापन केली असेल त्या संस्थेला त्या ठिकाणी निलाव घेण्याचा प्राधान्यक्रमाने अधिकार आहे, पण त्या तलावावर सोसायटी नाही आहे आणि यांनी बेकायदेशीर कब्जा केलेला आहे। मासेमारी करायला गेलं यांच्यावर गुन्हे दाखल करतात। ही जी सर्व मंडळी आहे यांचा प्रमुख व्यवसाय हा मासेमारीचा आहे आणि मासेमारी व्यतिरिक्त यांचा कोणताही उदरनिर्वाहाचा साधन त्यांच्याकडे नाही, त्यांना जमीन नाही, त्यांना राहण्यासाठी देखील त्या ठिकाणी जागा नाही। अशा परिस्थितीमध्ये सावरखेडा या गावाला आदिवासी भिल्ल समाज वर्षानुवर्ष राहत आहे, असं असताना देखील शासन यांच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहेत। नुकतंच आदिवासी एकता परिषदमार्फत फार मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या महिन्यामध्ये आपल्या 1 तारखेला आणि 1 ते 3 तारखेपर्यंत या ठिकाणी मत्स्यमार कार्यालय आयुक्ताच्या विरोधात मोठं आंदोलन झालं आणि त्यांनी जिल्ह्यातील जे तलाव आहेत ते आदिवासी स्थानिक बांधवांना मासेमारी करण्यासाठी देण्यासंदर्भामध्ये शासनाने आदिवासी एकता परिषदेच्या संघटनेला त्यांनी सांगितलं की आम्ही स्थानिक लोकांना मासेमारीचे परवाने देतो असे पत्र आदिवासी एकता परिषदेच्या कार्यालयाला प्राप्त झालेलं त्यांनी दिलेलं आहे। आणि ही बाब जेव्हा या लोकांना माहिती पडली तेव्हा ही सर्व लोक न्याय मिळवून घेण्यासाठी या कार्यालयाला आली आणि आम्हाला सविस्तर माहिती सांगितली। आमची मी विनंती आहे शासनाला की जो तलाव त्या गैर आदिवासी माणसाच्या ताब्यात आहेत, मुळात सोसायटी आदिवासींच्या नावाने आहे आणि चेअरमन गैर आदिवासी आहे, असा प्रकार महाराष्ट्रामध्ये सर्वदूर आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ 124 तलाव आणि हे 24 तलाव गैर आदिवासी लोकांच्या ताब्यात आहेत। मुळात आदिवासी समाजाचा पारंपरिक व्यवसाय हा मासेमारीचा आहे, असं असताना देखील मच्छीमार सोसायट्या या आदिवासी समाजाच्या नावे नाहीत, तसंच शासन ते तयार करण्यासाठी सुद्धा अपयशी आहे आणि या लोकांच्या सोसायट्या नावे करण्यासाठी शासन फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण करतात। मात्र गैर आदिवासी लोकांनी
जर सोसायटीचे प्रस्ताव जर दिले तर तात्काळ प्रभावामध्ये ते त्यांचे सोसायटी नावे होतात। हा खूप मोठा शासन आदिवासी लोकांवर अन्याय करीत आहे आणि ही बाब शासनापर्यंत पोहोचवावी म्हणून मीडियाच्या माध्यमातून आपण हा त्यांच्यापर्यंत पोहोचवावा अशी विनंती आम्ही मीडियाला करतो। कारण जर या लोकांचं त्या ठिकाणी मच्छीमार संस्था ओपन झाली किंवा मासेमारीचा अधिकार भेटला तर त्यांचा परिवार सुधरेल, शिक्षणाचा रोजगाराचा प्रश्न सुटेल आणि हा समाज स्थिर जीवन जगू शकेल। आपण या सर्व बाबी लक्षात घेऊन वास्तविक परिस्थिती समाजाची लक्षात घेऊन जर शासनाने धोरण घेतलं किंवा शासनाने जी मागणी जर मंजूर केली तर हा समाज त्या ठिकाणी रहिवास चांगल्या पद्धतीने करू शकेल आणि त्यांचा चरितार्थ हा रोजगाराच्या माध्यमातून चालू शकेल आणि त्या माध्यमातून मुलांचे शिक्षण असतील, त्यांचा दर्जेदार शिक्षण असेल किंवा त्यांचा रहिवासाचा दर्जा देखील आपण सुधारू शकतो आणि रोजगाराचा प्रामुख्याने प्रश्न सुटू शकतो असं आम्हाला वाटतं। म्हणून आदिवासी एकता परिषद संबंधित सोसायटीच्या विरोधामध्ये आम्ही आता कोर्टात जाणार आहोत। कारण सहकारी संस्था ही सहकार तत्वावर उभारलेली असते। जो भाग भांडवल हे सर्व लोक जमा करतात तो भाग भांडवल देखील चेअरमन यांना सांगत नाही, व्यवहार दाखवत नाही। 3 महिन्यामध्ये मासिक मीटिंग घेणं, त्रैमासिक मीटिंग घेणं बंधनकारक असताना देखील संबंधित चेअरमन कोणत्याही प्रकारे मीटिंग घेत नाही। तसंच वर्षाच्या काठी जो व्यवहार असतो, जो व्यवहार होतो तो व्यवहार देखील करू देत नाही, आपला जो व्यवहार देखील या लोकांना सांगत नाहीत। लाखोच्या घरामध्ये तो व्यवहार असतो आणि भाग भांडवल सर्व्या सभासदांना समप्रमाणामध्ये दिला जातो। नवीन सभासद किती झाले आणि आता सभासद किती आहेत हे एवढंच नाही तर तो चेअरमन या लोकांना आयडेंटिटी कार्ड देखील त्यांनी दिलेले नाहीत आतापर्यंत का तुम्ही सभासद आहात। म्हणजे एवढा गोड बंगाल चालू आहे आणि याचा सर्व परिणाम हा आदिवासी समाजावर होतो आहे आणि आदिवासी समाज हा न्यायापासून आणि लाभापासून वंचित राहत आहे। म्हणून रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी या लोकांकडे जी सोसायटी आहे, ज्या सोसायटीमध्ये सभासद आहेत किंवा नवीन सोसायटी जर तयार करायची असेल तर शासनाने ती सोसायटी मंजूर करावी आणि संबंधित जी सोसायटी आहे बेकायदेशीर त्या ठिकाणी काम करत आहेत तिला ब्लॅकलिस्ट करून किंवा तिला अवैध डिक्लेअर करून तिला त्या ठिकाणी हुसकावून लावण्यासंदर्भामध्ये देखील शासनाने कार्यवाही करावी अशी आमची मागणी आहे। आणि आम्ही सर्व हे कागदपत्र गोळा करून आता आम्ही त्यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहोत आणि सर्वात अगोदर त्या सोसायटीवर आम्ही स्टे आणणार आहोत। अशा पद्धतीची रणनीती आता आदिवासी एकता परिषदेने घेतलेली आहे। सर्व समाजबांधव आता त्या ठिकाणी आदिवासी एकता परिषदेच्या मागे उभा आहे आणि आम्ही त्यांना न्याय देण्यासाठी ही सर्व प्रोसिजर करणार आहेत। तसेच अशा ज्या बेकायदेशीर सोसायट्या जिल्ह्यामध्ये असतील, तालुक्यामध्ये असतील तर संबंधित लोकांनी, आदिवासी बांधवांनी आदिवासी एकता परिषदेच्या राज्यसंपर्क कार्यालयाला संपर्क करावा। आम्ही त्या सोसायट्या शासनाकडून बेकायदेशीर ठरवून आपल्या आदिवासी समाजाला न्याय मिळवून देऊ। संपर्क कार्यालय गोलाणी मार्केट जळगाव या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी ज्या बेकायदेशीर संस्था जिल्ह्यामध्ये कार्यरत असतील यांची माहिती जर संपर्क कार्यालयाला मिळाली तर निश्चितपणाने या सर्व सोसायट्या आम्ही बेकायदेशीर ठरवून शासन आपल्याला त्या ठिकाणी नवीन सोसायटी उभ्या करण्यासाठी किंवा रोजगार देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत एवढंच बोलतो। या ठिकाणी थांबतो। आपकी जय जिंदाबाद। नाव काय तुमचं? युवराज। तुम्ही गावाचं नाव? सावरखेडा। बरं, तुम्ही त्या तलावावर जातात तर तुम्हाला तिथं मासे पकडू दिले जातात का? नाही का? कारण की ते लय आण मार करताना ते तिकडचे ते चेतन चेतन आठोरपाट वंजारा समाजचा मासे पकडू देत नाही। नाव काय तुमचं? गुलाब जाधव। बरं, तुम्ही सदस्य आहात का? हो। हा, पैसे घेतले आहेत ना त्यांनी 80,000 रुपये घेतले आहेत आमच्याकडनं। कशासाठी? ते सोसायटी टाकतात त्याच्याकडनं, त्याच्याकरता। बरं, मग तुम्ही तिथं आता मासे पकडता का? आता काढून टाकलंय त्यांनी, उतरू नाही देत वरती, धरणवर चढू नाही देत। अच्छा, धरणावर येऊ नाही देत म्हणजे मासे पकडू नाही देत? केस टाकायचं म्हणतो तो, असं तसं काय बी बोलतो, धमकी देतो। अजून ते तो म्हणतो तुम्ही आता करी तुमच्यावर जेवण आरते करून टाकावं आम्हाला असं सांगतो ते। अजून ते म्हणतो तो सांगतो होता बुवा माझी सोसायटी मिस करेल बुवा, दुसऱ्याला कोणालाच जीव देणार नाही आणि मी दुसरा पार्टनर टाकू बाहेरचा तर मीच करेल बुवा सोसायटी। किती वर्षापासून करतोय? आता 35 वर्षापासून तोच करतोय। मी सावरखेडाचा रहिवासी असून आमचे आदिवासी समाज सर्व तिथं वंचित आहेत त्या धरणापासून आणि या माणसाकडून दरवर्षी 80,000 ते 90,000 असे गोळा करून घेतो आणि पानपट्टीच्या नावानं आणि सोसायटीच्या नावानं तो पैसे हडप करून घेतो। यांना काहीही सोप देत नाही। मच्छीमार आता हे घरी बसले आहेत सगळे।